भाटिया कॉलेजजवळील आदर्श सैनिक संस्थेतर्फे नुकतीच शहीद जवानांच्या वीर पत्नींना मिठाई वाटपाचा कार्यक्रम नक्षत्र गार्डन भारत भवन येथे आयोजित करण्यात आला होता। आदर्श सैनिक फाउंडेशन कारगिल योद्धा दीपचंद यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महंत अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज, तुषार मिसाळ, उर्मिला वाटपे उपस्थित होते। यावेळी सैन्य दलात दिवंगत झालेले वीर जवानांच्या पत्नी यांना फराळ व भेटवस्तू देण्यात आले। यावेळी भावना पाटील यांनी बोलताना सांगितले की वीर पत्नींच्या समस्या वाढतच चालल्या आहे। देशासाठी शहीद होणाऱ्या जवानांचे कुटुंबियांचे तात्पुरते सात्वन समाज करीत असतो, मात्र कायमस्वरूपी समाज साथ देत नाही। शिवाय शासकीय स्तरावरही अनेक लढाया लढाव्या लागतात, त्यामुळे समाजाने वीर पत्नींचे पालकत्व स्वीकारायला हवे। कारगिल योद्धा दीपचंद यांनी म्हटले की आदर्श सैनिक संस्था समाजासाठी म्हणजेच केवळ वीर माता, वीर पत्नी, वीर पुत्र यांच्यासाठी व कुटुंबियांसाठी काम करीत असते। यासाठी सबंध देशामध्ये ही संस्था अशा वंचित वीर पत्नींचे जाळे पसरवत आहे। चांगल्या दृष्टिकोनातून त्यांना कौटुंबिक आधार मिळवून देणे हे या संस्थेचे काम असल्याचे त्यांनी सांगितले। महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी सांगितले की वीर पत्नींच्या पाठीमागे शासन व्यवस्थेसह समाज व्यवस्थेने खंबीरपणे उभे राहायला हवे। त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी सर्वांनीच त्यांना मदत करायला हवी। कोणताही जवान शहीद झाला तर देशासाठी शहीद होतो, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे। आज तुमच्यामध्ये मला यायला मिळालं हा खूप आनंदाची गोष्ट आहे। तुमच्यापेक्षा वेगळं माझं दुःख नाही आहे, फक्त तुम्ही वीर माता पत्नी आहात आणि माझा मुलगा मात्र ॲक्सिडेंटमध्ये गेलेला आहे आणि दोन लहान मुलं त्याची आणि पत्नी, असं माझ्यावर आलेला प्रसंग मला निभवावाच लागला। आता मात्र माझी नातवंड मोठी झालेली आहेत आणि मी सुनेचं लग्न पण करून दिलं आहे आणि मी एकटीच असते, पण तुषार माझ्या शेजारी आहे आणि तो सगळं माझं मुलासारखं बघत असतो। तुमच्यामध्ये येऊन पुन्हा मला दोन मुली जास्ती मिळाल्या। केव्हाही माहेरपणाला या असं म्हणेन की मला काही माहेरून सासरून असा आधार काही मिळाला नव्हता, पण मी एक ठरवलं की मी कोणाचा तरी आधार होऊ शकते मला नाही मिळालं तरी, आणि ते काम मी मात्र करते आजही। भरपूर मुली आहेत मला, कारण मला एकच मुलगा होता, तो जरी गेला तरी मला समाजाने एकटं केलं नाही, मी त्यांच्याबरोबर छान राहू शकते आहे आणि चांगलं वाटतं त्यामुळे। आणि मी अजूनही रिटायर्ड होऊन मला बरीच वर्ष झाली आहेत, पण मी वनवासी कल्याण आश्रमाबरोबर आधी काम करत होते, आता जनकल्याणबरोबर करते। दर रविवारी मी पाड्यावरती संस्कार वर्ग घ्यायला जाते आणि जे काही समाजामध्ये माझ्याकडनं काम होईल ते मी करत असते। मला तुमच्या इथे येण्याचं हे मला तुषारनी सांगितलं आणि तुमची पण भाऊबीज करण्याचा योग मला आला, याचा मला आनंद आहे। हर्षवर्धन सरांच्या माध्यमातनं हे निमंत्रण मला प्राप्त झालं आणि खऱ्या अर्थाने दिवाळीची एक अविस्मरणीय अशी सुरुवात झाली माझ्या जीवनामध्ये। जी आजपर्यंत कुठेतरी बाकी होती, उणीव होती, ती आज या कार्यक्रमाच्या माध्यमातनं पूर्णत्वाकडे जात आहे असा आत्ताचा माझा भाव आहे। दीपचंद सर यांच्याविषयी ऐकून होतो, पण आज जे प्रत्यक्ष अनुभवलं ते ईश्वरीय कार्य आहे याची अनुभूती आज मला होत आहे। आणि एक धर्मगुरु या नात्याने सर्व जनतेला मीडियाच्या माध्यमातनं आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातनं मी एक छोटंसं आवाहन करू इच्छितो, किंवा थोडक्यात मी शास्त्र सांगू इच्छितो की आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, नुसतं हिंदूच नव्हे तर हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई जी विविध धर्म आहे आपल्या भारतवर्षामध्ये आणि या सृष्टीमध्ये, या सर्वांमध्ये एक वाक्य एकमताने सांगितलेलं आहे की आपल्या कमाईचा 10वा भाग हा धर्म आणि राष्ट्रासाठी अर्पण करावा। आपल्या कमाईचा 10वा भाग, त्याला मुस्लिम लोक जकात म्हणतात, आपण दसवंद म्हणतो, काही दशांश म्हणतात, या प्रकारे 10वा भाग हा धर्मासाठी आणि राष्ट्रासाठी अर्पण करायला सांगितलेलं आहे। हे कुठेतरी आज 21व्या शतकामध्ये शिकलेले सुजाण नागरिक विसरलेले आहे, तर पुनश्च या गोष्टीची, या संस्कारांची, आपल्या पूर्वजांनी जे काही वचनं सांगितलेले आहे त्याची आपण सर्वांनी आठवण करून आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करावे आणि राष्ट्रीय कामासाठी आपला जो कमाईचा 10वा भाग आहे तो सरांच्या संस्थेच्या माध्यमातनं किंवा आपल्या जवळपास असणाऱ्या ज्या कोणी राष्ट्रीय कामासाठी काम करत आहेत त्यांना भरघोस आणि मोठ्या मनाने इथून पुढे मदत करावी, नव्हे तर आजपासूनच तो संकल्प करावा
असं मी सगळ्यांना सांगू इच्छितो. करणार ना संकल्प सर्वजण, हा जे काही आपली कमाई होईल त्याचा 10वा भाग हा धर्मासाठी आणि राष्ट्रासाठी अर्पण करायचा. जैसे कदम मिला करके हम लोग सब आदमी है, अगर हम अपनी नजर से देखें तो जैसे महाराज ने बोला 10% 10% किसी को देने की जरूरत नहीं है. आज अगर उनका स्मारक का काम चल रहा है, अब एक दो भाई ने और मेरे को बोला था सर हमारी भी स्मारक नहीं बनी हुई है, तो ऐसे हम लोग सब कर सकते हैं ना, क्यों नहीं कर सकते हम लोग. आप देखिए हम लोग वैसे भी तो खर्चा करते ही नहीं करते हैं, बर्थडे पे करते हैं, इस पे करते हैं, तो शुरुआत हमने करनी है. क्योंकि जब तक हम नहीं मरेंगे तब तक स्वर्ग प्राप्ति नहीं होगी. खुद मरता तभी पता चलता है स्वर्ग कैसा होता, वरना तो हम लोग बोलते रहते कि ये था वो था. तो आज मैं यही आप लोगों से संकल्प लेता हूं, झगड़ा नहीं करना है. आज जो भी सहायता मिल रही मैं तो कोई करने वाला नहीं, करने वाला ऊपर वाला है, नंबर सबका आएगा. बारी बारी सर ये होना चाहिए, ऐसा नहीं सोचना चाहिए कि भाई हर बार देखो हर बार सम्मान हर आदमी को मिल सकता है, धन हर आदमी को मैं हर बार नहीं दिला सकता हूँ, ये आप ध्यान रखिए मतलब. और सबसे बड़ा होता है हमने जो कुर्बानियाँ दी हैं, आपके हस्बैंड ने दी है, मैंने दी है, हमने राष्ट्र के लिए दी है, न कि धन के लिए दी है. हमने जो वर्दी पहनी है ना ये राष्ट्र के लिए दी है. हमारा काम क्या है, आज आप लोगों की क्या पहचान, आप लोगों को एक अपना दर्जा पहचानिए. आप लोग एक ऐसी वीरांगना आवाज भारत माता के साथ में आप लोगों की पूजा होनी चाहिए, कोई करे ना करे, लेकिन मैं आप लोगों को सबको मानता हूँ और मेरा उद्देश्य यही है. नॉर्मल के लिए क्यों बोलता हूँ मैं, अभी किसी किसी का पेंशन आने के बाद में भी आप फौज की आपको पता है क्या कंडीशन रहती है, कोई शहीद हो गया नॉर्मल में तो उसको पेंशन कम मिलती है, तो एक दूसरे का साथ दो मतलब. तो मेरा यही उद्देश्य है. और जो आज अभी परिवार है तो एक शाह जी हैं हमारे LIC के जो मेरे दोस्त हैं, उन्होंने भी संस्था से जुड़ा हुआ है, तो हमने 10 परिवारों का संकल्प लिया है कि 10 परिवार जो नॉर्मल में है, आप लोग सब बताएंगे, जैसे भी 3 परिवार तो मुझे मिल गए हैं अभी उन्होंने और आपने दिए हैं, तो हम चाहते हैं ऐसे ही परिवार हमें और दिए जाएं. एक जालना में है जिनका हस्बैंड रिटायरमेंट होने के बाद में शहीद हो गया था, तो ऐसे परिवार हमें दिए जाएं 10 परिवार जिनका हम ताउम्र मैं कोशिश करूँगा ताउम्र के लिए. और मैं कोई झूठ नहीं बोलता हूँ, मैं चाहता हूँ कि बच्चों की पढ़ाई का खर्चा उठाया जाए, और कोई जैसे हम लोग प्रोग्राम करते हैं उस प्रोग्राम में आएँ, आने जाने का सब खर्चा दिया जाएगा आपको, यहाँ सम्मान भी दिया जाएगा और आपकी कोई समस्या सुनी जाएगी. मैं भी कोई भगवान तो नहीं हूँ, मैं भी महाराज हो गए या माता जी होगी, इन जैसों के पास जाकर के जैसे तुषार जी को पता कितनी बार फ़ोन किया, नहीं तो आप पूछ सकते हो उनको स्मारक के लिए कितनी बार फ़ोन किया कि सर स्मारक बनाना है हमने, तो एकदम सब आदमियों के पास लोड रहता है, मगर छोटी छोटी चीज़ों से काम कर सकते हैं हम लोग. तुमच्या सरकाहून पण मी वीर पत्नी नाही आहे, पण तुमचं दुःख मी समजू शकते, कारण 20 वर्षापासून मी पण 2 मुलींना घेत झेलत आलेली. पण आज जे सरांनी आणि तुमच्या सगळ्यांचं मनोगत ऐकून मन खूप भारावून गेलेलं आहे, जास्त तर बोलता येत नाही, पण सरांचे खूप खूप धन्यवाद म्हणते आणि असे साथ या महिलांना असावी तुम भाऊ म्हणून, बस एवढीच विनंती. जय हिंद जय भारत. जो सण आहे आज आमच्या, म्हणजे आम्ही वीर फॅमिली होऊन आलेलो आहे, वीर फॅमिली या एकदाचा जवान शहीद झाला त्यानंतर तेवढ्यापुरतं तेवढं त्या शहीदाच्या फॅमिलीला सांत्वन दिलं जातं, त्यानंतर त्या फॅमिलीचं काय चालू आहे काय नाही चालू आहे सुख दुःख कोणीच विचारत नाही. पण आज प्रत्यक्षात दीपचंद सर आमचे, म्हणजे मी भाऊच मानते त्यांना, आज त्यांनी तर खरी दिवाळीची भाऊबीज ही साजरी केली असं मी म्हणते. ही दिवाळी नसून भाऊबीज आमच्यासाठी आहे आणि ही दिवाळी कायमस्वरूपी लक्षात राहणारी आहे, कारण की आजपर्यंत माझ्या तरी आयुष्यात आजपर्यंत माझ्या मिस्टरांना शहीद व्हायला तर 6-6.5 वर्ष झाले, पण आजपर्यंत मी राहायला जळगाव जिल्ह्यात आहे, कुणीही आम्हाला दिवाळीनिमित्त प्रत्यक्षात बोलवलंही नाही आणि असं आमच्या फॅमिलींविषयी आदर सत्कारही केला नाही. पण आज सरांनी बोलून या दिवाळीचा आनंद खूप द्विगुणित केलेला आहे, त्याबद्दल काय शब्द बोलावे तेही मला आता, म्हणजे काय बोलावं ते सुद्धा कळत नाही. कोटी कोटी नमन या सरांना. आज जय हिंद जय महाराष्ट्र. मी आज एक सैनिक पत्नी आहे हा मला फार अभिमान वाटतोय आज येऊन, कारण की समाजामध्ये जी आम्हाला जी वागणूक मिळली जाते वीर नारी वीर माता वीर भगिनी यांना, तर त्यामुळे आम्हाला वाटत होतं की आम्ही सैनिक पत्नी म्हणून ह्या जगात आलोय, तर आज आम्हाला म्हणजे खूप अभिमानसारखं वाटतंय की सरांचं मी कशा पद्धतीने त्यांचं धन्यवाद करू. ह्या दीपावळीच्या निमित्ताने काय असे ना की आम्ही सगळ्या बहिणी इथे एक साथ जमलो आणि सगळ्यांनी एकमेकांच्या सुखदुःखात जाणीव करून घेतली. आणि आज जर बघायला गेलं, वास्तविक जर बघायला गेलं, सैनिक कोण आणि काय हे फक्त बॉर्डरवर आणि ज्या दिवशी तो शहीद होतो त्या दिवशी फक्त 2 दिवसाचं असतं. सैनिक मेल्यानंतर अमर रहो त्यानंतर त्याच्या कुटुंबात काय चालू आहे काय घडतंय त्यांना कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम येतात आणि त्यांना कोणत्या प्रकारच्या गोष्टींना संघर्ष द्यावा लागतो हे आम्हाला कोणीच विचारत नाही.
फक्त ज्यावेळेस काही झालं त्यावेळेस म्हणतात की हो असं झालं, हे सैनिक होते, हे होते. आणि आज सरांचा तुम्ही खूप खूप धन्यवाद म्हणवते की त्यांनी आम्हाला सगळ्यांना इथं बोलून एकत्र करून आणि दीपावळीचं सण साजरा केला. की ज्या आम्ही आमचे मिस्टर गेल्यानंतर की दीपावळी काय होती ती आम्हाला म्हणजे माहीत नव्हतं, पण आज त्यांनी आम्हाला जाणीव करून दिली की तुमचं गेल्यानंतर तुम्ही सगळं काही आयुष्य इथं थांबत नाही, ते पुढे चालू ठेवायचं. आणि समाजामध्ये एक म्हणजे ते म्हणतात ना मान सन्मान काय असतो, आज त्यांनी आम्हाला दिला. यावेळी कुटुंब फाउंडेशनच्या वतीने सुचित्रा आहिरे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला डॉक्टर हाजिका खान, मंजित सिंग, हिना शेख, प्राजक्ता आहिर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी सुवर्णा रोकडे, सुरेखा शिंदे, शीतल लहिरे, कविता साळवे, मंजिरी सोनवणे, कविता कदम, रत्ना पिलोरे, भावना पाटील, ज्योत्स्ना आहिरे, दीपिका पाटील, निर्मला महाले, छाया पाटील, सुरेखा पाटील, अनिता सिंग, अर्पणा ताकवाले या वीरपत्नींचा सन्मान देखील करण्यात आला.